आपल्या सोबत श्री सागरजी जोशी आहेत, ढोलक वादक आपल्या सोबत आहेत। आणि मला सागरजी यांना विचारायचं आहे की हे 3 दिवसाचं शिबिर जे आयोजन केलं होतं आपण शिबिराचं, ह्या 3 दिवसाच्या शिबिरामध्ये तुम्हाला कसं वाटलं? 3 दिवसाचं शिबिर म्हणण्यापेक्षा हे एक 3 दिवसामध्ये भगवान प्राप्ती म्हणता येईल मला, जे कमी वेळेमध्ये भगवंताजवळ जाण्याचं एक साधन आणि हा मार्ग मला भेटला। खरं म्हटलं तर मी आभार कोणाचेच मानणार नाही आहे, कारण की आपल्या माणसाचे आभार मानायचे नसतात आणि सद्गुरू हे वडिलांसारखे आहेत, त्याच्यामुळे वडिलांचे कोणी आभार मानत नसतं। आणि मला एक गोष्ट सगळ्यात जास्त आवडली की हे जे आपण सगळे जे गुरुबंधू जमा झाले आहेत, यांचे अंतरंगण बाह्यरंग दोन्ही पण बघायला भेटले। म्हणजे कुठंच असं वाटलं नाही की हा व्यक्ती एक कॉम्प्लिकेटेड आहे, हा न समजून घेण्यासारखं आहे, असातला भाग नव्हता। सगळे हे एका लेवलचे आणि एका विचाराने बसलेले सगळे शिष्य होते। आणि ही गोष्ट सगळ्यांना पण माहिती आहे, आपल्या सगळ्यांनाही माहिती आहे की आपण कोणीही याच्या या सत्संगातून बाहेर जेव्हा निघू तर साहजिकच आपण पुढच्या वेळेस जेव्हा जाऊ, जसं आत्ता हरभग महाराज बोलले की साईड ग्लासमध्ये जास्त न बघता समोर बघायचं, तर साहजिकच साईड ग्लास हा क्वचित बघण्यासारखा आहे आणि समोर जो परमार्थाचा मार्ग आहे, जो डोळे भरून आपल्या समोर उभा आहे, तो बघायचा आपण तो निर्णय करतो आणि साहजिकच सगळेजण ते करतील हीच अपेक्षा। आणि इथून पुढे हे शिबिर 3 दिवसाचं नाही, हे कमीत कमी 5 ते 6 दिवसाचं व्हावं, म्हणजे जेणेकरून प्रत्येक व्यक्तीला आणि जे अजून येणारे लोक आहेत ज्यांना जमलं नाही यायला, त्यांनाही विनंती आहे की खूप कमी दिवसामध्ये तुम्ही तुमच्या भगवंताला प्राप्ती करू शकता या शिबिरामध्ये येऊन सांगतो। कारण मी स्वतः सागर जोशी मी एक वेगळ्या लेवलला होतो, आज सरांच्या सान्निध्यामध्ये आलो, मी आजही माझी खूप वेगळी लेवल आहे, मी शिष्यच आहे, पण परंतु जी माझ्यामध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण झालेली आहे ही फक्त सरांमुळे झालेली आहे आणि हे शिबिर त्याच्यासाठी एक उत्तम उदाहरण आहे। त्यामुळं होईल तितके लोक अजूनसुद्धा या शिबिरामध्ये या आणि होईल तेवढं परमार्थाकडं वाटचाल करायची वाटचाल करा, हीच माझी शुभेच्छा। आणि खूप खूप धन्यवाद गणेश सर तुमचे की आमच्या सगळ्यांच्या बाईट्स तुम्ही घेतल्यात, विशेषतः मी तुमच्या आभारासाठी मानतो की सगळ्यांना समजून सगळ्यांना उमजून आणि सगळ्यांना हस्त खेळतं आनंदी वातावरण ठेवण्यामध्ये तुमचा एक खालीचा वाटा आहे, त्याबद्दल आम्ही तुम्हाला नक्कीच तुमचे धन्यवाद करतो। जय शंकर। धन्यवाद।